आम्ही सर्व विरोधी पक्ष राष्ट्रपती ना डावलल्याबद्दल, एका आदिवासी महिलेला डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो उद्घाटन 16-28 तारखेला होतो आहे त्याच्यावर काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्या सोहळ्यावरती बहिष्कार टाकू. बसवणाऱ्या या सरकारनं मग आता इतक्या मोठ्या राष्ट्र पार्लमेंटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावर बसलेल्या द्रौपदी मुर्मू यांना का डावलल्याचं उत्तर द्यावं लागेल. पार्लमेंटचा प्रमुख म्हणजे संसदेच्या प्रमुख या राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती या देशाच्या घटनात्मक संस्थेच्या प्रमुख आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख आहे, त्या तिन्ही सेना दलाच्या प्रमुख आहेत, त्या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रमुख आहेत. अशा वेळेला अशा प्रमुख सोहळ्यातून राष्ट्रपतींना डावलण्याचं कारण काय? प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती एकत्र कार्यक्रमाला असू शकतात, त्यात काही अडचण नाही, पण राष्ट्रपतींना पूर्णपणे डावलं, एका आदिवासी राष्ट्रपतीला डावलून, मी आदिवासी हा शब्द वारंवार वापरतो कारण त्यांना राष्ट्रपती करताना हमने पहिली बार आदिवासी महिला को राष्ट्रपती बनाया वगैरे ते सांगत होते ना. मग पहिली बार जब नए संसद भवन का उद्घाटन होत आहे, प्रथम या देशाच्या नव्या संसद भवनात उद्घाटन करताना राष्ट्रपती महिलेची आठवण आपल्याला का झाली नाही? आमचा बहिष्कार. आम्ही सर्व विरोधी पक्ष राष्ट्रपती ना डावलल्याबद्दल, एका आदिवासी महिलेला डावलल्याबद्दल संसद भवनाचा जो उद्घाटन 16-28 तारखेला होतो आहे त्याच्यावर काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्या सोहळ्यावरती बहिष्कार टाकू. सर, एक सरकारकडून म्हणलं जात आहे की याच्या आधी सुद्धा पीएमने काही इमारतीचं उद्घाटन केलं, इमारतीचं उद्घाटन आणि प्रत्यक्ष संसद भवनाचं उद्घाटन यात फरक आहे. ही नवी संसद तुम्ही निर्माण केली, बघा इंदिरा गांधींनी कुठे कुठे पायाभरणी केली, मग ते पार्लमेंटचं ॲनेक्स बिल्डिंग असेल, पार्लमेंटची विस्तारित बिल्डिंग म्हणजे संसद भवन नाही, ते CPWDचं काम असतं. दिल्लीमध्ये आम्ही 22 वर्ष आहोत, आम्हाला माहिती आहे. इंदिरा गांधींच्या हातून किंवा राजीव गांधींच्या हातून काही संसदेच्या एक्सटेंडेड इमारतीचं उद्घाटन झालं, पण हे नवीन संसद भवन आहे. तुम्ही आम्हाला मूर्ख समजू नका, मूर्ख तुम्ही आहात. इतिहासात नाव होण्यासाठी पाऊल, इतिहास बदलतायत काहीही न करता, फक्त जुन्या ऐतिहासिक इमारती पाडून नव्या इमारती उभा करून फक्त त्या इमारतीच्या पायाभरणीला आणि उद्घाटनाला आपल्या नावाच्या पाट्या लावायच्या, याच्या पलीकडे ह्या कार्यक्रमाचं महत्त्व नाही.